आकृतीमध्ये रेख ए बी एक रूप रेख बी सी, ए बी एक रूप बी सी आणि रेख ए डी एक रूप रेख सी डी, ए डी एक रूप रेख सी डी. तर सिद्ध करा की त्रिकोण ए बी डी आणि त्रिकोण सी बी डी एक रूप त्रिकोण आहेत. उकल. आता सिद्धता सोडवताना आपल्याला पक्ष, साध्य आणि सिद्धता याप्रमाणे सोडवायचं असतं. पक्षामध्ये प्रश्नामध्ये जे दिले तेच लिहायचं असतं. रेख ए बी एक रूप रेख बी सी, रेख ए डी एक रूप रेख सी डी आणि साध्य काय करायचंय तर त्रिकोण ए बी डी एक रूप त्रिकोण सी बी डी. आता हे दोन्ही त्रिकोण म्हणजे हा त्रिकोण आणि हा त्रिकोण एक रूप दाखवण्यासाठी आपल्याला तीन घटकाची आवश्यकता आहे. दोन घटक आपल्याला एक रूप सांगितले आहेत. आता तिसरा घटक जो आहे तो म्हणजे बाजू बी डी. बाजू बी डी ही दोन्ही त्रिकोणात आहे. त्रिकोण ए बी डी मध्ये आणि त्रिकोण सी बी डी मध्ये सुद्धा ही बाजू आहे. तर इथे ही बी डी बाजू सामायिक बाजू आहे. तर सिद्ध त्रिकोण ए बी डी व त्रिकोण सी बी डी मध्ये रेख ए बी एक रूप रेख बी सी, रेख ए डी एक रूप रेख सी डी पक्षावर, रेख बी डी एक रूप रेख बी डी दोन्ही त्रिकोणामध्ये ही बाजू आहे. त्यामुळे सामायिक बाजू आहे. म्हणून त्रिकोण ए बी डी एक रूप सी बी डी कोणत्या कसोटीनुसार, तर बा 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 इथे सगळ्या बाजू ह्या एक रूप आहेत. म्हणून बाबा कसोटीवरून हे दोन्ही त्रिकोण एक रूप आहेत.